नमस्कार मंडळी, भोजनालय हरडाळे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. ऍक्च्युली आज माझ्या घरी माझी मैत्रीण आलेली आहे, ती आहे गोलू. हसू नका, हिचं नाव ऍक्च्युली गोलू नाही, आम्ही लाडाने तिला गोलू बोलतो. तिचं ऍक्च्युअल नाव आहे श्वेतांबरी. श्वेतांबरी खूप मोठं आणि छान नाव आहे तिचं. आता तुम्हाला टायटल वरून कळालंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे. आज आपण चिट्टी नाही उचलणार आहोत, तर डोंट वरी. काल मी गेली होती सीएसटी ला काही सामान आणण्यासाठी. सो तिकडे मला एक फळ दिसलं जे की प्रचंड महाग होतं, पण आजकाल सगळेच सेलिब्रिटीज ते फळ खातात. सो मी विचार केला की का नाही आपण पण हे फळ ट्राय करावं. सो आज आपल्या घरी गोलू आलेली आहे. सो आपण गोलू बरोबर त्या फळाचा मिल्क शेक करून पिणार आहोत. सो गोलू तू तुझा फीडबॅक दे. ऍक्च्युली सांगायला गेलं तर मी आजपर्यंत ॲव्होकाडो ट्राय नाही केलेलं, मी खाल्लेलं नाहीये. गोलू तू खाल्लंय? नाही, बिलकुल नाही. सी आम्ही दोघींनीही खाल्लेलं नाहीये. सो आम्ही फर्स्ट टाइम हे फ्रूट ट्राय करणार आहोत. आय होप ते चांगलं असावं आणि आमचा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग लागूया कामाला. इथे मी ॲव्होकाडो चिरून घेत आहे. जशी आंब्याची बी मधोमध असते तशीच ह्या फळाची बी ही मधोमध असते, त्याच्यामुळे आपण ह्याला साईडने कट करून घेऊया. कट करून झाल्यावर मिल्कशेक बनवण्यासाठी याचा आतला गाभा मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. याचा गाभा काढता काढताच मला एक आयडिया आलेली आहे. ह्यातला थोडासा गाभा मी गोलूला टेस्ट करायला देणार आहे. गोलू ट्राय, बघ कसं लागतंय खाऊन. चांगलं नाहीये, गोड नाहीये, पेरू सारखं ना लागत आहे. सिरियसली आता मिल्कशेक बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यात ॲव्होकाडोचा गर मी टाकून घेणार आहे. एक कप दूध मी यात टाकलेलं आहे. एक चमचा मध टाकलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्ही साखर वापरू शकता. त्याचबरोबर इथे मी पिस्ताचू आईस्क्रीम टाकलेलं आहे थोडंसं स्वीटनेस वाढण्यासाठी. आता या ग्लासमध्ये मी बनवलेला मिल्कशेक टाकून घेणार आहे आणि मी गोलूला ट्राय करायला देणार आहे. गोलूला ट्राय करायला देण्याआधी मी ह्याची सिप घेतलेली आहे आणि मला हा एवढा फारसा काही आवडला नाही आहे. सो आपण गोलूची रिॲक्शन बघूया. गोलू इट्स रेडी. नाईस, फळासारखं नाही लागत आहे ना? नाही, ये थम्स अप. गोलू ॲव्होकाडो बोल. ॲव्होकाडो ॲव्होकाडो गुड गुड गुड.